आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितले 31 तारखेला या सरकारचं विसर्जन होईल. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे विसर्जन वाट बघत बसले. महाराष्ट्राच्या जनतेनं संजय राऊताचं जो विसर्जन केलेलंच आहे. उद्धव साहेबांविषयी आदर आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. तो आदर त्यांच्याकडे आहे. परंतु ही कायद्याची लढाई आहे. याबाबतीत कुणीही सुप्रीम कोर्टाच्या जज्जापेक्षा बुद्धिवान होऊ नये आणि याबाबतीत कुठल्याच राजकीय पक्षाने भाषण करू नये. हा निर्णय कोर्टाचा आहे. कोर्ट मॅटरवेळी त्यावर भाष्य करणं चुकत असतं. तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षाही ज्ञानी झाला का? कशाला बसले तिथे? हे सुप्रीम कोर्ट ठरवं. जी निकाली सगळ्यांना स्वीकारावं लागेल. परवा परत एकदा एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आले. त्यावेळी त्यांचा राजीनामा घेतला गेल्याचे आरोप केले गेलेले. दिल्लीला कशालाही शिंदे साहेब गेले तर त्याला राजकीय अंग लावतात. मी 40-45 वर्ष आहे राजकारणात. दिल्ली खरी माझी. नंतर मी मुंबईला आलो. कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या राज्याचा विकास करायचा झालं तर केंद्र सरकार बरोबर त्याचं संयुक्तपणानं हे काम चालत असतं. कामाला जावं लागतं. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने मदत करणं अपेक्षित आहे का? केंद्र सरकारने यात लक्ष घालणं गरजेचं आहे. आता ते मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांचं धोरण ठरलं. केंद्र सरकारकडेही त्यांनी मदत मागितली असतं. त्यात काही वावगड नाही. अनेक आमदारांची मागणी आहे की आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे. त्या संदर्भात खरंच गरज वाटते. एखाद्या वेळी बोलवलं जाईल. एखाद्या वेळी बोलवलं जाईल. आज संध्याकाळची मुदत दिली. काय होईल अपेक्षित आहे? 15 कृपेनं 4 वाजेपर्यंत हा विषय मिटावर. संध्याकाळ आपल्या सर्वांच्या आनंदाचा. जय हिंद, जय महाराज. चाल. दोन्ही पॅनल मध्ये तिकडे दिवाळी तुम्हाला भेट आणि माहिती नाही. जय महाराजांपेक्षा जय महाराज संतोष एवढं देव काय रमेश.